जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वनकुटे गावामध्ये महिनांमहिना तसेच दर 15 दिवसांमध्ये पाणीपुरवठा कोणत्या ना कोणत्या कारणाने विस्कळीत होत असतो। वनकुटे ग्रामपंचायतीच्या मालकीचे एकूण 4 जलकुंभ आहेत, त्यापैकी 2 वनकुटे गावामध्ये साखर कारखाना परिसरात तर उर्वरित 2 श्रीकृष्ण नगरजवळ आहेत। 16 गावांचं पाणी सुटल्यावर हे जलकुंभ क्रमवारपणे आपोआप भरले जातात। श्रीकृष्णनगरजवळील एक जुना जलकुंभ माजी आमदार महेंद्रसिंग बापू पाटील यांच्या निधीतून आणि दुसरा नवीन 16 गाव योजनेतून बांधलाय। तसेच वनकोटे गावाजवळ एक जलकुंभ ग्रामपंचायतीने स्वतः निधी मिळवून बांधलाय आणि दुसरा 16 गाव योजनेतून बांधलाय। वरील 4ही जलकुंभ वनकोटे गावचे माजी सरपंच कैलासवासी आबासो जी डी वाघ यांच्या कार्यकाळामध्ये बांधले गेले आहेत। वनकोटे आणि बांबोरी गावाचा समावेश 16 गाव योजनेमध्ये करण्याचं सर्व श्रेय माजी सरपंच जी डी वाघ यांनाच जातं। 16 गावचे पाणी गावात आणून त्यावेळी नागरिकांची मोठी समस्या सोडवण्यास मदतही झाली होती। त्याचं उद्घाटन तालुक्याचे विद्यमान आमदार आबासो चिमनराव पाटील वसंत साखर कारखान्याचे मुख्य प्रशासक असताना त्यांनी केलं होतं। तसेच गावाला ऐनवेळी पाणीपुरवठा करण्यासाठी वनकोटे गावातील एक विहीर, बांबोरी गावातील विहीर आणि ट्यूबवेल कामी येतात, परंतु सध्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वत्र पाण्यासाठी मारामारी असताना ग्रामपंचायत पाणी गळती थांबवू शकलेली नाही आहे।